नऊवारी साडी ही 1 तासात अर्जंट मध्ये शिवून मिळेल. नऊवारी साड्या, सहावारी साड्या, जेंट्स साठी धोती, लहान मुलांसाठी परकर पोलती. माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सध्या लग्नसराई जोरदार सुरू आहे आणि लग्नसराई म्हटली तर नवरा मुलीसाठीही नऊवारी साडी ही आलीच. तर आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे तुम्हाला नऊवारी साडी ही 1 तासात अर्जंटमध्ये शिवून मिळेल, तसेच सहावारी साडी म्हणजेच गोल साडी ती सुद्धा इथे शिवून मिळेल. काही मुलींना किंवा बायकांना गोल साडी नेसता येत नाही किंवा नेसायचा कंटाळा येतो, त्यासाठी या दुकानात उत्तम पर्याय आहे. तर हे दुकान कुठे आहे मी तुम्हाला सांगते. दादर वेस्ट स्टेशनपासून अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर, म्हणजे इथे तुम्ही जर आलात तर प्लाझा सिनेमाच्या इथे म्हणजेच गिरगाव पंच डेपो असा तुम्हाला मोठा बोर्ड दिसेल. त्या बोर्डच्या राईट साईडला म्हणजे एक छोटी गल्ली दिसेल, त्याच्या कॉर्नरला हे पूजा कलेक्शन हे दुकान आहे. तिथेच तुम्हाला नऊवारी साडी शिवून मिळेल, तसेच सहावारी गोल साडी शिवून मिळेल, तसेच नवऱ्या मुलासाठी धोती सुद्धा शिवून मिळेल आणि लहान मुलींसाठी साडी आणि ब्लाऊज ती सुद्धा शिवून मिळेल. या साडीची प्राईस रेंज शिवून कितीला मिळते ह्याची प्राईस रेंज जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला पाहूयात. इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे एक बोर्ड दिसेल, पूजा कलेक्शन त्या दुकानाचं नाव आहे. इथे बघा, अर्जंट 1 तासामध्ये तुम्हाला नऊवारी साडी शिवून मिळेल. त्या नऊवारी साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न दिसेल, जसे ब्राह्मणी आहे, मस्तानी आहे, पेशवाई आहे, तर अशा अनेक प्रकारच्या नऊवारी साड्या तुम्हाला इथे अर्जंटमध्ये सुद्धा शिवून मिळतील, तसेच सहावारी साडीसुद्धा तुम्हाला शिवून मिळेल. हेच आहे ते पूजा कलेक्शन जिथून तुम्ही नऊवारी साडी 1 तासामध्ये अर्जंट शिवून मिळू शकते, तसेच तुम्हाला गोल साडी म्हणजे सहावारी साडी देखील शिवून मिळू शकते. तर आपल्यासोबत पूजा कलेक्शनच्या मालकीन आहेत, आपण त्यांच्याशीच बोलूया. नमस्कार काकी. आधी सुरुवातीला तर माय महानगर माणिनीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना तुम्ही तुमची ओळख सांगा काय आहे ती. माझं नाव शर्मिला सुर्वे, माझ्या शॉपचं नाव आहे पूजा कलेक्शन आणि गेली 6 वर्ष मी हा शॉप रन करते आहे. मी आणि माझी मुलगी अक्षया सुर्वे आम्ही दोघी मिळून हा शॉप रन करतो आहे आणि माझ्या शॉपमध्ये इथे नऊवारी साड्या, सहावारी साड्या, जेंट्ससाठी धोती, लहान मुलांसाठी परकर पोलके साड्या, नऊवारी असं सगळं पॅटर्न शिवून देतो आम्ही. आणि अर्जंट 1 तासात म्हणजे नऊवारी साड्या शिवून देते मी, ब्राह्मणी आणि पेशवाई मस्तानी 1 तासात शिवून देते. सहावारी साडी 1-2 दिवस लागतात शिवायला. साडी तुमचीच आणायची, परकर आणायचा आणि शिवून घ्यायचं. काकी काही डेमो पीस आहेत का जे तुम्ही दाखवू शकता आपल्या प्रेक्षकांसाठी? सहावारी साडीतल्या म्हणजे गोल साडी ज्या महिला नेसतात त्यांच्यासाठी पहिला दाखव. सहावारी स्टिच केलेली आहे, कस्टमरची आहे, ती दाखवते. वाव, म्हणजे अगदी बघा, 1 मिनिट सुद्धा साडी नेसायला लागलेला नाहीये. ही साडी नेसताना तुम्हाला इथे या शॉप मध्ये ही सहावारी म्हणजे गोल साडी शिवून मिळेल, म्हणजे रेडी टू वेअर साडी तुम्हाला इथे शिवून मिळेल. खूपच छान आहे. इथे तुम्ही प्लेट्स वगैरे बघितले तर खूप छान आहे. बघा इथे पदर सुद्धा आहे तुम्हाला. हो अगदी, म्हणजे ही साडी तुम्हाला असं वाटणारच नाही की ही साडी शिवून घेतली आहे, असं वाटेल की अगदी नवीन कोरी म्हणजे तुम्ही स्वतःच घातली अशी ही साडी वाटेल. तुम्ही ते तुम्हाला हवा तसा पदर सुद्धा ऍडजस्ट करू शकता, म्हणजे तुम्हाला असं खाली हवा असेल किंवा असे प्लेट्स काढून हवा असेल ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. इथे तुम्ही पूर्ण बघितली जर मला, खूपच छान आहे ही साडी. तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे सिल्क साडी, बनारसी साडी किंवा कोणत्याही प्रकारच्या साड्या, सहावारी साड्या तुम्हाला इथे 1 ते 2 दिवसामध्ये शिवून मिळतील. काकी याची प्राइस रेंज काय असेल? 600 रुपये शिलाईचे. 600 रुपये म्हणजे प्रत्येक साडी मटेरियलची वेगवेगळी प्राइस असणार आहे. तुम्ही कुठचीही साडी आणा, कॉटन आणा, सिल्क आणा, बनारस सिल्क आणा, पैठणी आणा, कुठच्याही साडींची किंमत शिलाई 1600 रुपये. ओके, खूपच छान आहे. या सगळ्या तुम्ही शिवलेल्या आहेत या कस्टमरच्या? केलेल्या कस्टमरांच्या. ओके, छान छान. आणि ही सहावारी शिवायला कोणाला येत नाही आणि पटकन बाहेरगावी पण मुली राहतात, शिकायला जातात, त्यांच्यासाठी पण खूप छान आहे. म्हणजे बाहेरगावी पण कस्टमर खूप आहेत. मग सिल्क साड्यांसाठी किंवा नेटच्या साड्यांसाठी परकर वगैरे? हा, जर ट्रान्सपरंट साडी असेल तर त्याला मी परकर लावा म्हणून मी एक माझं एक ओपिनियन असतं. म्हणजे तुम्ही ते अटॅच करून देता का? त्याला अटॅच करून शिवून देता. आता जी तू घातलेली त्याला पण ती नेटची साडी होती, त्याला पेटीकोट अटॅच करून शिवलेली. ओके, म्हणजे आतमध्ये फक्त आपण लेगिन्स किंवा काही गरजच नाही, फक्त डायरेक्ट घाला, हुक लावा आणि पदर घ्या. ओके, मस्त, एकदम इझी आहे. ओके,
त्या गोल साड्या आमच्या आणाव्या लागतात कस्टमर्सच्या की तुम्ही नाही तुमच्याकडे तुम्हालाच आणाव्या लागतील? माझ्याकडे नाहीये, माझ्याकडे सगळ्या नऊवारी साड्या आहेत. हो या, कोणी जुनी आणतात, कोणी बनारस सिल्क आणतात, अगदी पूर्ण जुन्या जुन्या साड्या असल्या ना तरी कस्टमर आणून देतात, ते शिवून नेतात आणि खूप रिव्ह्यू छान देतात, खूप आवडल्या, खूप छान आणि खूप आणतात साड्या. आता नऊवारी साड्यांचे काही दाखवा तुम्ही आम्हाला. नऊवारी साड्यांचा पॅटर्न दाखवू का? आता हे माझं बुकलेट आहे, याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या शिवते. हे ही राजलक्ष्मी साडी आहे, हे नवरदेव सेम त्यांना हे करायचं असेल, ट्विनिंग करायचं असेल तर राजलक्ष्मी धोती, हां धोती आहे. नंतर ही ब्राह्मणी साडी आहे, ही पारंपरिक मराठमोळी साडी. ही आता ट्रेंडमध्ये आहे सध्या, याला धोती साडी म्हणतात, कोल्हापुरी म्हणतात. तर इथे लावली आहे, सॅच्युला पण लावलेली आहे. नंतर ही कोल्हापुरी, गावच्या ठिकाणी बायका नेसतात ती कोल्हापुरी. नंतर ह्या गौरीच्या साड्या शिवते मी, ही गोल साडी आपली आता दाखवली तशी. सगळ्यांची प्राईस रेंज सेम सहाशे वेगवेगळे, हां सहावारी साडींचे रेंज सेम. बाकी हे पया, हां भरतनाट्यम आहे, लावणी आहे डान्ससाठी. नंतर हे सोहळं धोती शिवते, ही पेशवाई म्हणतात, मस्तानी म्हणतात ही, आणि ही शाही मस्तानी. हां सर, प्रत्येकाची शिलाई वेगवेगळी, 800 ते 1200 पर्यंत आहेत. आणि आतमध्ये हो, आतमध्ये अस्तर चेन नाडी सगळं लावून देते डायरेक्ट घालायचे. अर्जंट शिवून हवी असेल तर हां सेम, नाही नाही सेम, मी एक्स्ट्रा चार्ज घेत नाही. 800 रुपयेच आहे ब्राह्मणी आणि पेशवाई मस्तानी शिवून देते एका तासात. ही साडी कस्टमरचीच आहे की तुमच्याकडूनच त्यांनी? ओके, म्हणजे कस्टमर पण आणू शकतात? हो, बाहेरून पण आणू शकतात, असं काही नाही की माझ्याकडेच घेतलं पाहिजे, बाहेरून पण आणू शकतात. ही ब्राह्मणी साडी. ओके मस्त, खूप छान असा पदर असतो असा. ओके, आणि आतमध्ये लाईनिंग वगैरे सगळं आहे, अस्तर आहे, नॉट असते. ओके, बॅक साईड ने काढणार. 800 ते 1200 रुपयापासून इथे तुम्हाला नऊवारी साडी शिवून मिळेल. तसंच अर्जंटमध्ये जरी तुम्हाला हवी असेल तरी त्याची प्राईस रेंज ही तीच असणार आहे. तुम्ही ज्या साड्या म्हणजे कस्टमर्सला देतात ते लोक शिवून घेतात, तर त्या काही साड्यांचे पॅटर्न तुम्ही दाखवू शकाल का? या सगळ्या 10 वारी साड्या आहेत सगळ्या 10 वारी. मग 9 वारी साडी शिवण्यासाठी पण 10 वारीच लागत असेल ना? नाही तर शिवायला कमी पडते. 10 वारी साड्या. वाव खूप छान आहे इथे, तुम्ही बघितलं तर बघा. स्टार्टिंग प्राइस काय? 1500 पासून तुम्हाला इथे 9 वारी साड्या मिळतील. तसेच या शिवून सुद्धा देतात इथे. 800 ते 1200 रुपयापर्यंत इथे 9 वारी साडी तुम्हाला शिवून देखील मिळेल. तसेच तुम्हाला जर इथूनही घ्यायची असेल तेही शिवून तुम्हाला मिळेल. इथे तुम्ही बघितले वेगवेगळे पॅटर्न आहेत, इथे कलर पण खूप छान आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेली साडी सुद्धा आणू शकता जी तुम्हाला शिवून मिळेल या दुकानातून. वाव खूपच छान आहे. प्राइस रेंज काय? 3500. ओके, ह्याची 3500. जर मी पुण्याला राहते आणि मला इथून साडी हवी आहे तर मग ती तुम्ही कशी? काही नाही, व्हॉट्सअप कॉलिंग करतात किंवा व्हिडिओ कॉल करतात, पॅटर्न बघतात आणि मेजरमेंट घरच्या घरी पण देऊ शकतात. हां हां, एकदम इझी मेजरमेंट आहे. तीनच माप लागतात, कंबर, सीट आणि उंची. उंची म्हटलं तर कंबरेपासून ते खाली जमिनीपर्यंत उंची लागते, बस तीनच मेजरमेंट. कस्टमर आपण देतात, शिवून मी लगेच त्यांना कुरिअर पण करून टाकते. बाहेर जातात, युकेला जातात, यूएसला जातात, जर्मनी आहे, फ्रान्स आहे, खूप साड्या सगळीकडे बाहेर जातात माझ्या भरपूर. आताही माझं ऑनलाईन चालूच आहे. वाव म्हणजे खूपच छान आहे. यांच्या साड्यांची जी कीर्ती आहे ती अक्षरशः देशाच्या बाहेर सुद्धा गेली आहे. तुम्ही पाहिलंच तर खूपच सुंदर, म्हणजे अर्जंटमध्ये सुद्धा तुम्हाला इथे साडी शिवून मिळेल. आणि मला तरी वाटतंय की म्हणजे ह्या काकींच्या म्हणण्यानुसार तरी एक तासामध्ये अर्जंट 9 वारी साडी शिवून तुम्हाला इथे तरी कुठे मिळत असेल तर तुम्हाला इथे एक पूजा कलेक्शनमध्ये येऊन तुम्हाला भेट द्यावी लागेल आणि तुम्हाला 9 वारी साडी शिवून देखील मिळेल. तसे अजून काकी तुम्ही लहान मुलींसाठी? हां लहान मुलींचे पण मी शिवते. आता सॅच्युला बाहेर परकर पोरकर लावले आहे, तर सध्या माझ्याकडे लहान मुलींच्या साड्या संपल्या आहेत, पण आणून दिल्या तर मी त्यांच्या शिवून देते. आणि माझ्याकडे पण स्टॉक असतो लहान मुलींचा, पण आता सध्या लग्नसराईमुळे मोठ्यांचीच ऑर्डर एवढी झाली आहे की लहान मुलींच्या शिवायला वेळ नाही मिळत, पण आणून देतात. हां साडी नाही, 6 वारी साडी देतात. 7-8 वर्षाच्या मुलीपर्यंत 6 वारी साडीमध्ये त्यांना साडी आणि ब्लाऊज दोन्ही शिवून देतो आम्ही. लहान मुलींना ब्लाऊज देतो, मोठ्यांना नाही, फक्त लहान मुलींनाच. त्यांना तेही देते, परकर पोरकर देते, साड्या देते असं. त्या पण ट्विनिंग करतात, आई आणि मुलगी. आई आणि आईची साडी आणि मुलीची साडी सेम तसंही शिवून देतो आम्ही. आणि त्याची प्राइस रेंज काय असते? लहान मुलींची 800 रुपये साडी आणि ब्लाऊज दोन्ही. 800 रुपये? हो. पण अर्जंट मध्ये हवे असेल? नाही, अर्जंट म्हणजे 2 दिवसात देते, लहान मुलींना ब्लाऊज द्यावा लागतो ना म्हणून. हां आणि ऑनलाइन डिलिव्हरी म्हणजे किती दिवसामध्ये? म्हणजे जी डिलिव्हरी डेट त्यांना हवं असेल 2 दिवसात हवी साडी, तर 2 दिवसात मी लगेच कुरिअर करून टाकते, नेक्स्ट डे त्यांना लगेच पोहोचते. तसेच नवरा मुलासाठी सुद्धा तुम्ही धोती वगैरे शिवता, त्याचंच काय तुमच्याकडे काही सॅम्पल असेल तर दाखवा. नवऱ्या मुलासाठी
म्हणजे नवरी आणि नवरीला जर ट्विनिंग करायची असेल तर तुम्ही इथे मुली नवऱ्या मुलीसाठी साडी सुद्धा खरेदी करू शकता, शिवू शकता. तसेच इथे नवऱ्या मुलासाठी देखील त्या धोती देखील शिवून देतात. खूप छान आहे हे. म्हणजे कापड सुद्धा तुम्ही इथे ओके, म्हणजे जर नवऱ्या मुलाला इथून धोतीसाठी कापड वगैरे हवं असेल ते सुद्धा तुम्ही इथूनच घेऊन इथून सुद्धा शिवू शकता, किंवा तुमच्याकडे जरी असेल ते सुद्धा तुम्ही आणून इथे शिवू शकता. म्हणजे तुम्ही याच दुकानात इथेच साड्या शिवता या मशीनवर? कसं काय म्हणजे जमत इतक्या छोट्या जागेत? आणि एक दिवसात अर्जंट एक तासामध्ये तुम्ही सुद्धा? मस्त, खूपच छान. वाव, म्हणजे अगदी इतकं छोटस दुकान आहे पण आणि इथे मशीन त्याच जागेमध्ये त्या तुम्हाला पाहिजे असलेल्या अर्जंट साड्या त्या इथे शिवून देतात त्या काकी. जर इथे जर आपण पाहिलं तर इथे वेल्वेटची साडी आहे ती सुद्धा शिवून मिळेल. काकी, वेल्वेटच्या साडीची प्राइस रेंज काय असणार आहे? म्हणजे तुम्ही शिवून ती 4000 देता? रेडीमेड म्हणजे कपड्यासकट, लेस, स्टिचिंग, ओके, बेल्ट वगैरे सगळं. मग तुम्ही वेल्वेटची साडी म्हणजे कस्टमरला विकता सुद्धा? आणि माझ्याकडे मटेरियल आहे, त्यांना कलर दाखवते, कलर चॉईस करून ते लोक. म्हणजे ती प्राइस साडीची वेगळी आणि स्टिचिंगची प्राइस वेगळी का? नाही नाही, सगळं 4000 रेडी. हे वेल्वेटचे कलर आहे. ओके, सध्या ट्रेंड मध्ये असं आहे, ते स्टॅच्यूला मी साडी लावलेली आहे, धोती साडी. फक्त कस्टमर कलर चॉईस करतात त्याला मी शिवून देते. साडी, लेस, स्टिचिंग सगळं 4000 रेडी त्यांना. वेल्वेटचं 4000, हा म्हणजे चांगलंच पडतं, म्हणजे महाग नाहीये. सगळं आम्हीच प्रोव्हाइड करतो, लेस असतं, अस्तर असतं, सगळं सगळं. फक्त हे कलर आहे सगळे वेल्वेटचे, मग कस्टमर चॉईस करतात, मग त्यांचं मेजरमेंट घेते आणि शिवून देते. हा, तर स्टिचिंग चार्ज फक्त 800 रुपये, 1000 रुपये आणि 800 रुपये शिलाई आहे. ब्राह्मणीचे 800 रुपये आणि धोती साडीचे 1000 रुपये. वेल्वेट साडीचे पण स्टिचिंग सेम, फक्त लेस लावायचे 100-500 रुपये घेतो आम्ही. म्हणजे फक्त इथून साडी घेतली तर हा सगळं 4000 सगळं रेडी असं. आणि सध्या नवरी मुलीसाठी कोणत्या साड्या ट्रेंडिंग आहेत? सगळ्याच जात आहे असं पर्टिक्युलर सगळ्या. शाही मस्तानी, राजलक्ष्मी, ज्या हेल्दी लेडीज असतात त्या शाही मस्तानी राजलक्ष्मी चांगल्या घेतात, की त्यांना त्याच्यामध्ये स्लिम लुक येतं. शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी येते. आणि ब्राह्मणी मस्तानी ज्या असतात बारीक असतात त्यांना छान वाटतात त्याच्या फुगल्यासारख्या. आणि ब्राह्मणी आणि मस्तानी साडी आम्ही अखंड शिवतो, ती ओसवून ती 6 पण आपण करू शकतो. फक्त 10 10 लागतात? नाही 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 नाही, 10 त्याच्यामध्ये लुक चांगला येतो आणि छान दिसतं त्याच्यात, भरून दिसते साडी, शॉर्ट वगैरे पण पडत नाही. याला ना 3 मेजरमेंट लागतात, कंबर, सीट आणि उंची. कंबरेचं माप कसं आपण घेतो? वेस्ट, जिथे आपण नाडी बांधतो तिथे वेस्ट. फक्त थोडस लूज घ्यायचं आहे, आपले 1-2 बोट असे आतमध्ये जातील, एकदम घट्ट घ्यायचं नाही. हे वेस्ट माप झालं. नंतर सीट राऊंड, सीटच्या मिडलला ठेवायचं आणि हा सीट राऊंड घ्यायचा, हा पण थोडासा लूज घ्यायचा. हा, आणि वेस्ट टू फ्लोअर टच लेन, जिथे आपण नॉट बांधतो इथे पकडायचं ते फ्लोअर टच अशी, वेस्ट टू फ्लोअर टच लेन. म्हणजे 3 मेजरमेंट घ्यायचे, जाऊ नये म्हणून फ्लोअर टच घ्यायचे. बस माझ्या 3 इम्पॉर्टंट मेजरमेंट आहेत, वेस्ट, हिप्स आणि वेस्ट टू फ्लोअर टच लेन. कंबर, सीट आणि कमरेपासून ते खाली जमिनीपर्यंत उंची, हे 3 मेजरमेंट आपल्याला लागतात. म्हणजे तुम्हाला घरच्या घरी सुद्धा माप तुम्ही देऊ शकता आणि इथून जायची गरज नाहीये, घरीच तुम्ही मेजरमेंट द्या आणि मला पाठवा. ज्यांना लांब लांब जे राहतात त्यांच्यासाठी सुद्धा हे बेस्ट आहे. तुम्ही जर आता पाहिलं तर खूप मस्त मस्त साड्यांचे कलेक्शन, त्याचे पॅटर्न वगैरे कसे आहेत ते आपल्याला काकीनी दाखवले. तर इथे 9 साडी जी तुम्हाला शिवून मिळेल, किंवा 1 तासात अर्जंट शिवून हवी असेल किंवा लेट हवी असेल तरी ह्याची प्राइस रेंज सेमच असणार आहे. इथे 9 साडी तुम्हाला 800 ते 1200 शिवून मिळेल. तसेच 6 साडी म्हणजेच गोल्ड साडी तुम्हाला इथे 600 स्टार्टिंग आहे, तीही तुम्हाला 2 शिवून मिळून जाईल. कुठे? पूजा कलेक्शनमध्ये, दादर वेस्टला हे दुकान आहे. ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. तसेच तुम्हाला या साड्यांची ऑनलाईन देखील शिवून हवं असेल तरी तुम्हाला इथून ते मिळून जाईल. 2-3 दिवसात तुम्हाला इथून डिलिव्हरी मिळून जाईल. फक्त तुम्हाला त्याचं माप जसं आहे तसं तुम्हाला द्यावं लागेल. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.